जैसे कि हमारे प्रेसिडेंट डॉक्टर सचिन सोनी सर ने भी पूरा बोन डेंसिटोमेट्री के बारे में बताया है, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद की तरफ से मैं डॉक्टर सरताज पठान सभी लोगों से गुजारिश करता हूं कि बोन डेंसिटोमेट्री रोटरी का एक जो सामाजिक दायित्व है उसके चलते हुए ये कैंप रखा गया है और ये कैंप बिल्कुल निःशुल्क है, फ्री ऑफ कॉस्ट है। मैं सभी लोगों से गुजारिश करूँगा कि इस कैंप का ज़्यादा से ज़्यादा तादाद में फ़ायदा उठाएँ। ये जो बोन डेंसिटोमीटर का जो बाहर खर्च होता है वो करीबन 1500 से 2000 तक होता है, लेकिन रोटरी क्लब में इस बार हमारे प्रेसिडेंट और हमारे सेक्रेटरी आबेद पटेल के नेतृत्व में हम जो काम कर रहे हैं, और मैं एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल के हिस्से से काम कर रहा हूँ, हमने इस बार काफ़ी डॉक्टर्स हमारे रोटरी क्लब में एनरोल हुए हैं और हम हर संडे हर स्पेशलिटी के डॉक्टर का एक ना एक कैंप ज़रूर रखेंगे। हम उसका प्लानिंग कर रहे हैं, उसकी शुरुआत लास्ट वीक ही हमारे क्लब का इंस्टॉलेशन हुआ, उसकी शुरुआत अभी इस संडे से हुई। आज ये संडे के दिन हमने ये कैंप रखा हुआ है गोयल हॉस्पिटल महेश नगर में। तो मैं सभी लोगों से गुजारिश करूँगा कि यहाँ आकर इस कैंप का ज़्यादा से ज़्यादा तादाद में लाभ उठाएँ। मैं डॉक्टर सचिन सोनी, अध्यक्ष रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल। आजच्या दिवशी 18 ऑगस्टला गोयल हॉस्पिटल व रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने बोन डेन्सिटोमेट्री म्हणजे हाडांच्या ठिसूळतेची तपासणी व रक्तक्षरकरा ब्लड शुगर टेस्टिंगचा निःशुल्क शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः अशा तपासण्यांचा व्यावसायिक खर्च अंदाजे 1700-1800 रुपये असतो, पण हे क्लबमार्फत आणि हॉस्पिटलमार्फत हे निःशुल्क पद्धतीने करण्यात येणार आहे। हाडांची ठिसूळता तपासणे हे एक फार महत्त्वाचं काम आहे। ब्लड शुगरबद्दल तर आपल्याला माहीतच आहे की डायबिटीस आणि त्याच्या संबंधित जे त्रास होतात याची आपल्याला भरपूर माहिती असते, पण विशेष करून वयोवृद्ध लोकांना, महिलांमध्ये ज्यांना काही मेडिसिन चालू आहे जसे स्टिरॉइड्स वगैरे चालू आहे, या लोकांमध्ये हाडांच्या ठिसूळतेचं प्रमाण जास्त असतं आणि हाड ठिसूळ जर असते तर फ्रॅक्चरची रिस्कसुद्धा जास्त असते। तर आपल्या हाडांची ताकद क्षमता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हे शिबिर लोकोपयोगी राहणार असे आम्हाला वाटतं, म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आजचं जे कॅम्पचं उद्देश आहे, याचं कॅम्प आहे बोन मिनरल डेन्सिटी। आता बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे नेमकं काय? आपल्या हाडांमध्ये मल्टिपल कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, आयर्न हे सगळे आपल्या हाडांमध्ये असतात आणि या हाडांमध्ये ठिसूळता किती आहे हे कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला कळेल। तर आपण हील बोन किंवा कॅल्केनियम जे असतो त्याच्यामध्ये आपण ती मशीन त्याच्यावर लावून आपण हाडांमधली ठिसूळता मापतो। आणि हे कॅम्पचं करण्याचा उद्देश असा आहे की जसं वयस्कर असतात किंवा पोस्ट मेनोपॉझल वुमेन असतात 45 वर ज्यांची पायी थांबलेली असते, त्यांच्यामध्ये एस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉनची कमी होते आणि ह्या कमीमुळे हाड ठिसूळ होत जातात। त्यामुळे आपल्याला कधीकधी काय वाटते की वयस्कर असलं किंवा वृद्ध लोक असतात त्यांना लवकर फ्रॅक्चर होते किंवा थोडंही पडलं तर क्रॅक होते। हे का बरं होते? तर हाडांची ठिसूळता वाढलेली असतो, त्याला आपण म्हणतात ऑस्टिओपोरोसिस ह्या आजाराला। किंवा आपल्याला आता कळणार की खूप यंगस्टर्सही जे स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना इंजुरी होतात, त्यांच्यामध्येही खूप BMD किंवा बोन मिनरल डेन्सिटी याची खूप कमी आढळली आहे। आणि ह्या BMDचं मापीकरण आपण T-स्कोरच्या दरम्यान करतो आणि त्या स्केलवर आपण प्रत्येकांना करतो। आणि ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपण एक स्टडी करायचा विचार केला आहे की जेवढे पण लोक आहेत ते कुठल्या वयोगटात बसतात आणि कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त BMDचे डेफिशियन्सी आढळले आहेत। तर हे नक्कीच एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे रोटरी आणि गोयल हॉस्पिटलतर्फे, आणि मला वाटतं खूप लोकांनी ह्याचं बेनिफिट घ्यायला पाहिजे।